ग्लोबल स्कूल राहुरी आणि DRD फाउंडेशन राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं डोंगरगण येथे वृक्षारोपणाचं आयोजन करण्यात आलंय. या वृक्षारोपण कार्यक्रमामध्ये स्कूलच्या पालकांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेतलाय. आपल्या कुटुंबातील सदस्य संख्ये एवढे वृक्ष पालकांनी स्वतः लावलेत. ग्लोबल स्कूल राहुरी आणि DRD फाउंडेशन राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं डोंगरगण येथे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले. या वृक्षारोपणामध्ये स्कूलच्या पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतलाय. आपल्या कुटुंबातील सदस्य संख्येवढे वृक्ष पालकांनी स्वतः लावलेत. प्रामुख्याने वड, पिंपळ, कडुनिंब आणि चिंच यासारख्या झाडांचा यामध्ये समावेश आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हा तुकारामांचा अभंग जणू पालकांनी विद्यार्थ्यांना आपल्या कृतीतून समजावून सांगितलाय. ग्लोबल वॉर्मिंगच्या प्रश्नावर चर्चा करण्यापेक्षा सध्या गरज आहे ती या समस्येचे उत्तर शोधून ते अंमलात आणण्याची. ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो, ज्या समाजामध्ये विकास होतो, त्या समाजाचे आपण प्रत्येकजण काहीतरी देणे लागतो. म्हणून आपल्या पुढील पिढीसाठी पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. या जाणीवेतूनच ग्लोबल स्कूलचे सर्व विद्यार्थी आणि पालक, त्याचप्रमाणे DRD फाउंडेशनचे सर्व सदस्यांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज येथे यशस्वीपणे पार पडलाय. या कार्यक्रमाद्वारे नागरिकांसाठी एकच संदेश स्कूलचे विद्यार्थी देऊ इच्छितात. स्वतः ठरवले तर कुठलीही गोष्ट शक्य नाही. पर्यावरणाचे संवर्धन करणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे आणि ती प्रत्येकाने पार पाडली पाहिजे. ग्लोबल स्कूल राहुरी यांनी हा जो उपक्रम राबवलेला आहे आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडीचा, हा खरंच वाखणण्याजोगा असून जे लहान मुलांना लहान वयातच जे हवं आहे वृक्ष, जे पर्यावरणाबद्दलचे जे काही जागरूकता हवी आहे ती लहान मुलांमध्ये आज दिसून येते. कारण की आज घरोघरी मुलांनी आमच्याकडून वृक्ष लागवडीसाठी रोपे नेलेली आहेत, आमच्याकडून जबरदस्तीने ती घेतलेली आहे आणि त्यामुळे आम्हा पालकांनाही त्याबद्दल जे काही जागरूकता निर्माण झालेली आहे त्याबद्दल मी ग्लोबल स्कूल राहुरी यांचे मी आभार मानतो आणि सर्वांच्या वतीने त्यांना यापुढीलही कार्यक्रमासाठी शुभेच्छा देतो. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण दक्षिणा ढोकले, प्राचार्य ग्लोबल स्कूल राहुरी. दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर ग्लोबल स्कूल राहुरी व DRD फाउंडेशन राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानाने वृक्षदिंडीचं आयोजन केलं होतं. यावर्षीच्या दिंडीचे विशेष म्हणजे यावर्षी ग्लोबल स्कूलचे विद्यार्थी व DRD फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांच्या वतीने डोंगरगण, गड मांजर सुंबा व गोरक्षनाथ गड परिसरामध्ये 1001 वृक्षांचे रोपण करण्यात येणार आहे. फक्त रोपणच करण्यात येणार नाही तर त्याचबरोबर त्यांचं संवर्धन करण्याची देखील जबाबदारी DRD फाउंडेशनने उचललेली आहे. त्या संदर्भात सर्वप्रथम मी त्यांच्या सर्वांचे स्वागत करतो आणि त्यांना आभारही व्यक्त करतो. आजची ही दिंडी विद्यार्थ्यांनी राहुरी शहरामधून पृथ्वी कॉर्नर, शुक्लेश्वर चौक, शनी चौक ते आनंद ऋषी गार्डन या ठिकाणी झालेले आहे. छोटेसे वारकरी शहरामध्ये अतिशय आनंदमय असं वातावरण यामुळे निर्माण झालेलं आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की सर्वजण विद्यार्थी तसेच पालक खिचडीचा आस्वाद घेत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो. धन्यवाद. कालच ग्लोबल स्कूल राहुरी तसेच DRD फाउंडेशन राहुरी यांच्या वतीने वृक्षदिंडी आणि आषाढी एकादशीनिमित्त वृक्षदिंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार त्यातून प्रेरणा घेऊन आज गड मांजर सुंबा, डोंगरगण आणि गोरक्षनाथगड या ठिकाणी जवळपास 1001 झाडांचा जो काही संकल्प होता वृक्षारोपण करण्याचा तो आज पूर्णपणे यशस्वीरित्या इथे पार पाडण्यात आला आहे. यामध्ये आपण जर बघितलं तर आज देशावर जे पाणी संकट आलेलं आहे याच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत असताना दिसत आहे, परंतु त्याच्यातून काय पर्याय किंवा त्याच्यासाठी काय केलं पाहिजे याच्याबद्दल काय चर्चा केली जात नाही. महाराष्ट्र शासनाकडून वृक्ष लागवडीचे अनेक पर्याय किंवा वृक्ष लागवडीचे मोहिमे आहेत, पण त्याच्यातून किती वृक्ष जगवले जातात याच्यावर फार मोठं प्रश्नचिन्ह आहे. त्या गोष्टीचा विचार करून DRD फाउंडेशनतर्फे तसेच ग्लोबल स्कूल राहुरीतर्फे आज जो काय उपक्रम राबवण्यात आला याच्यातले जे काय आवळा, चिंच,
वड हे काय वृक्षांचं वृक्षारोपण करण्यात आलं आहे, ते फक्त वृक्षारोपण करायचं नाही तर त्याचं संवर्धन पण वर्षभर दोन वर्षभर टिकवायचं, त्याच्याकडं पाणी पुरवठा करायचा, त्याच्यातून ते झाड मोठं होईपर्यंत त्याला मुलाप्रमाणे जगायचं, हा डीआरडी फाउंडेशन आणि ग्लोबल स्कूल यांनी हाती घेतलेला वारसा आहे आणि तो यशस्वीरित्या ग्लोबल स्कूल आणि डीआरडी फाउंडेशनमार्फत पार पडेल अशी मी त्याची खात्री. सी24साठी मनोज साळवेसह सतीश फुलसुंदर राहुरी. सबस्क्राइब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी.